लीडरशिप साइंस है, मैनेजमेंट स्किल्स है, मैनेजमेंट है शास्त्र है, एडमिनिस्ट्रेशन है, त्यातल्या अनेक सूत्रांचं आपल्या भारतीय विचाराशी साम्य आहे. नुसतं साम्य नाही तर खरं म्हणजे ती सूत्र आपल्या भारतीय विचारातूनच निर्माण झाली आहे गेली 2500 वर्ष. एक प्रकारचा सांस्कृतिक न्यूनगंड जोपासला गेलाय, तो जोपासणाऱ्या काही शक्ती दुर्दैवाने आजही आहेत. वेळोवेळी विविध तरांनी त्या महाभारतामध्ये सुद्धा शिकवलेलं सूत्रच आहे सेल्फ अवेअरनेस. असं काय की हे महाभारत सांगून व्यास मुनीनी जगातल्या सर्व विषयांना हात लावलाय. स्पर्श ही सर्व जगात आहे, ते सगळं काही या महाभारतात आहे, आणि जे या महाभारतात नाही ते जगात पण नाही. सर्व वयाच्या सर्व मित्रमैत्रिणींनो, सर्वांना नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. आपण चाणक्य मंडल परिवारच्या फाउंडेशन कोर्स च निमित्त करून आजची संध्याकाळ एका अत्यंत महत्वाच्या, अत्यंत पवित्र, खूप काही शिकवणाऱ्या विषयाला द्यायचं ठरवलंय. महाभारत नेतृत्व आणि व्यवस्थापनाचे धडे अशी मध्यवर्ती कल्पना ठेवून आपण सुमारे एक तास गप्पा मारणार आहोत. म्हणजे मला माहिती आहे की बोलणारे मी, तरी मी त्याला गप्पा म्हणतोय कारण की माझ्या बाजूनी शब्दामध्ये मी बोलत असलो तरी माझं नेहमी म्हणणं आहे आणि माझा नेहमी अनुभव आहे की संवाद दोन्ही बाजूंनी चालू असतो. उदाहरणार्थ आता सुद्धा जेव्हा आपल्या या सायबर स्पेस मधल्या मीटिंगला मी जॉईन झालो ठरलेल्या वेळेच्या थोडा आधी, तर जे आधीपासून वेळ पाळण्याकरता होते त्यांना लक्षात आलं की धर्माधिकारी सर जॉईन झाले. ताबडतोब त्यांनी चॅट बॉक्स मध्ये सांगणं चालू केलं आणि किती प्रेमानी किती जिव्हाळ्यानी त्यांचे ते चॅट बॉक्स मधले संदेश आहेत. तर असा आपला संवाद, अशा आपल्या गप्पा आज ठरलंय साधारण एक तास, आणि आज ठरलंय मध्यवर्ती विषय ठेवायचा महाभारत, त्यातले नेतृत्व किंवा व्यवस्थापनाचे धडे. चाणक्य मंडल परिवारचा फाउंडेशन कोर्स, आम्ही नेहमी म्हणतो की चाणक्य मंडल परिवार मधला तो सर्वात महत्वाचा कोर्स आहे. याचा अर्थ बाकीचे कोर्सेस प्रिपरेटरी आणि यूपीएससी एमपीएससी हे काही कमी महत्वाचे आहेत असा नाहीये, तरी सुद्धा हे शब्द कळून सवरून जाणीवपूर्वक वापरले की फाउंडेशन कोर्स सगळ्यात महत्वाचा आहे. आपण तर फाउंडेशन कोर्सला म्हणतो की भारताच्या शिक्षण पद्धती आणि शैक्षणिक चिंतन, शैक्षणिक धोरणाची आखणी, याला चाणक्य मंडल परिवारचा फाउंडेशन कोर्स हे आपण दिलेलं योगदान आहे, आपलं कॉन्ट्रीब्युशन. आनंदाची गोष्ट म्हणजे
महाराष्ट्र भारतासहित सर्व जगाला आता आपण ज्याला नाव फाउंडेशन कोर्स दिलंय त्याचं महत्व त्याचं स्थान कळणं पटणं चालू झालंय. 1991 नंतर संपूर्ण जगाची वाटचाल एकमेकांमध्ये गुंफलेली एकमेकावर अवलंबून असलेली अशी राज्य पद्धती अशी अर्थव्यवस्था अशा अर्थाने वन वर्ल्ड एक जग. तर अशा या एका जगाला समान शिक्षण पद्धती कोणती पाहिजे हे अभ्यास करून सुचवण्यासाठी युनायटेड नेशन्सनी एक जागतिक आयोग नेमला होता. त्याचं नाव डोलोरस आयोग. प्रमुख त्याचे एक फ्रेंच शिक्षण तज्ज्ञ डोलोरस म्हणून होते. आणि जगातल्या अनेक शिक्षण तज्ज्ञांनी त्यात भारतातले पण होते एकत्र बसून अंतिमता शिफारस केली युनायटेड नेशन्सला की हे 1991 नंतर एक झालेलं जग यासाठी जी समान शिक्षण पद्धती पाहिजे ती कोणत्या एका मूलभूत सूत्रावर उभी पाहिजे. तर या डोलोरस आयोगाने केलेली शिफारस आहे की अशा रीतीने संपूर्ण जगाची शिक्षण पद्धती एका समान पायावर एका समान सूत्रावर उभी करायची. तर ते सूत्र आहे स्वची ओळख, नॉलेज ऑफ द सेल्फ. की प्रत्येक तरुण मुला मुलीला तुझं जीवन घडवण्याचं सगळ्यात महत्वाचं सूत्र सांगितलं पाहिजे. अरे तू स्वतःला ओळख, अगं तू स्वतःला ओळख, नॉलेज ऑफ द सेल्फ किंवा स्वची ओळख. तर स्वतःच्या डोकावून पहा आपण काय आहोत, आपलं व्यक्तिमत्व काय. अगदी साध आपल्या आवडीनिवडींपासून ते आपल्याला आपल्या जीवनाचं ध्येय काय वाटतं हे ओळखून तू स्वतःला घडव, याला म्हणायचं स्वची ओळख. तर चाणक्य मंडल परिवारचा फाउंडेशन कोर्स 1996 सालापासून या स्वची ओळख या सूत्रावर उभा आहे. ते स्वची ओळख हे सूत्र कोहम पासून सोहम पर्यंतचा प्रवास यामध्ये सगळ्यात सोप्या पद्धतीने सांगता येईल की मला प्रश्न पडणे मी कोण, हे जगतो म्हणजे काय, का जगतो, जन्माला येतो म्हणजे काय, आणि जीवनामध्ये जे माझं माझं करत राहतो हा प्रश्न पडून चालू होणारा प्रवास निश्चितपणे सोहमच्या दिशेने चालू असतो. आणि मानवाच्या इतिहासातले काही निवडक जण त्या सोहमच्या प्रवास मुक्कामावर सुद्धा पोहोचतात. सोहम शब्दाचा अर्थ आहे की सर्व विश्व घडवणारं जे मुळात एकच एक चैतन्य आहे तेच तू आहेस. कोहम मी कोण, याचं उत्तर आहे हे सर्व विश्व घडवणारं जे मूळचं चैतन्य आहे तो मी. हे सूत्रही मूळच्या भारतीय विचारात आहे. ते ऋग्वेदामध्ये आहे, ते उपनिषदांमध्ये आहे, आणि ज्या महाभारताला पाचवा वेद असं म्हणतात त्या महाभारतामध्ये पण ते सूत्र आहे. आणि अतिशय महान जगदव्याल असलेलं 1,00,000 श्लोकापेक्षा जास्त असं हे महाकाव्य असा हा भारताचा इतिहास महाभारताच्या रूपाने. त्याच्या बरोबर मध्यवर्ती आहे भगवद्गीता. त्या गीतेची आपल्याला शिकवण आहे
की अरे तू स्वतःला ओळख, अगं तू स्वतःला ओळख. महाभारत आणि त्यातल्या भगवद्गीतेचा आपल्याकरता सगळ्यात मोठा संदेश म्हणजे जगालाही आता ज्या सूत्रांची जाणीव होऊ लागली ती सूत्र आपल्या भारतीय विचारांमध्ये आहेत, आणि आपल्याला आजच्या संध्याकाळच्या गप्पा ती सूत्र महाभारतामध्ये कशी व्यक्त होतात हेही थोडक्यात पाहायचं. आधुनिक काळामध्ये ती सूत्र मानसशास्त्रात व्यक्त होतात. तर एका बाजूला संपूर्ण भारताचा हा भव्य वारसा की जो हजारो वर्ष शाश्वत आणि चिरकालिक असा आपल्यापर्यंत आहे तो महाभारतामध्ये व्यक्त होतो, आणि आधुनिक काळामध्ये आधुनिक जगातलं मानसशास्त्र सायकोलॉजी, आता त्या मानसशास्त्राचा एक फार मोठा भाग मेंदूचं शास्त्र, हा त्याला न्यूरो सायन्स असं नाव आहे. मग आहे व्यवस्थापन शास्त्र, मॅनेजमेंट सायन्स, लीडरशिप स्किल्स, नेतृत्व गुण, ही जी सगळी आधुनिक मांडणी, सोशल सायन्सेस आहेत अनेक तऱ्हांचे, इतिहासाचं इंटरप्रिटेशन आहे, हिस्ट्री किंवा पॉलिटिकल सायन्स, राज्यशास्त्र हा विषय आहे, सोशोलॉजी समाजशास्त्र हा विषय आहे, या सगळ्यामधनं व्यक्त होणारी आधुनिकता. तर हे निश्चित आहे की ह्या मॅनेजमेंट सायन्स आणि लीडरशिप स्किल्स सकट सायकॉलॉजी, न्यूरो सायन्स आणि आधुनिक पॉलिटिकल सायन्स, सोशोलॉजी, ही जी सगळी आधुनिक रूप आहेत आपल्याला त्यामधनं पण खूप शिकायचंय, आणि ते शिकताना आपला पक्का पाया, आपलं अधिष्ठान शाश्वत अशा भारतीय विचारात आहे तेही समजावून घ्यायचंय. एवढंच नाही तर हा वेद उपनिषद आणि बुद्ध महावीरापासून ते विवेकानंद, अरविंद आणि आत्ताच्याही जगभरच्या आध्यात्मिक चळवळी यामधून व्यक्त होणारा हा भारताचा वारसा आधुनिक शास्त्रात सुद्धा व्यक्त होतो, आणि आधुनिक हे जे लीडरशिप सायन्स आहे, मॅनेजमेंट स्किल्स आहेत, मॅनेजमेंट हे शास्त्र आहे, ॲडमिनिस्ट्रेशन हे आहे, त्यातल्या अनेक सूत्रांचं आपल्या भारतीय विचाराशी साम्य आहे. नुसतं साम्य नाही तर खरं म्हणजे ती सूत्र आपल्या भारतीय विचारातूनच निर्माण झाली आहे. तर चाणक्य मंडल परिवारचा हा फाउंडेशन कोर्स म्हणजे या दोनाचं सिंथेसिस आहे, की एका बाजूला महाभारत भगवद्गीतेपासून तो सर्व भव्य असा भारतीय वारसा, आणि दुसऱ्या बाजूला मॅनेजमेंट सायन्स, ॲडमिनिस्ट्रेशन, लीडरशिप स्किल्स, डिसिजन मेकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, क्रिएटिव्हिटी डेव्हलपमेंट, पॉलिटिकल सायन्स, सोशोलॉजी, सायकॉलॉजी, न्यूरो सायन्स, ही सगळी आधुनिकातली आधुनिक, तीही आपल्याला हवी आहेत. चाणक्य मंडल परिवारचा फाउंडेशन कोर्स म्हणजे हे सिंथेसिस आहे. आपली वेद काळापासून चालत आलेली एक प्रार्थना आहे, आ नो भद्राः क्रतवो यंतु विश्वतः, आ नो भद्राः क्रतवो यंतु विश्वतः चा अर्थ आहे की संपूर्ण जगामधन चांगले विचार, चांगले संस्कार, चांगल्या कल्पना आमच्याकडे येवोत असं भारतीय मन खुलं आहे, आणि आ नो भद्राः क्रतवो यंतु विश्वतः म्हणणारं भारतीय मन, हा आमचा भारतीय विचारही जगभर जावो असं सुद्धा म्हणतं. ते स्वामी विवेकानंदांनी शिकवलेलं सूत्र आहे, कृण्वंतो विश्व मार्यम, ही पण वेदातली प्रार्थना आहे, आणि यातला आर्य शब्द हा जातीवाचक वगैरे नाही आहे. आर्य म्हणजे सुसंस्कृत, की भारताची जागतिक जबाबदारी काय आहे, तर हे विश्व अधिक सुसंस्कृत होण्यामध्ये आपण योगदान देणे. आज तर हा आधुनिक भारत विश्वगुरु होण्याची भाषा बोलतोय,
विश्वमित्र होण्याची भाषा बोलतोय, असं हे सिंथेसिस आहे. आपली भारतीय संस्कृती तिचा आत्मा न विसरता नव्यातलं नवं आधुनिक रूप धारण करणे आणि आपण आपल्या फाउंडेशन कोर्समध्ये नाही ते सिंथेसिस व्यक्त करतो. पण दुर्दैवाने या देशावर इंग्रजांचं राज्य आल्यापासून आपली मन सुद्धा गुलाम झाल्यासारखी झाली, किंवा मनांना सुद्धा गुलाम करण्याची योजना इंग्रजांच्या रेसिस्ट साम्राज्यवादी राज्य पद्धतीमध्ये होती. त्यांनी आपल्याला तुमचा सगळा इतिहास कसा मूर्खपणाचा आहे, तुमची सगळी संस्कृती कशी मागासलेली आहे, तुमच्या सगळ्या संकल्पना कशा टाकाऊ आहेत, आणि यासाठी तुम्हाला खरा विकास हवा असेल तर सगळ्या फक्त आम्ही म्हणजे पाश्चात्य सांगतो त्या संकल्पना घ्या. आणि भारतातल्या फार मोठ्या प्रमाणातल्या लोकांनाही एका हे सगळं पटलं. त्यामधून आपल्याला वाटतं की सगळं चांगलं, सगळं क्रिएटिव्ह, सगळं अनुकरणीय काय ते पाश्चात्य देशात घडतं. आपल्या काम आहे की त्या सर्वांचं आपण फक्त अनुकरण केलं पाहिजे, प्रसंगी आंधळेपणाने सुद्धा. एका बाजूला ही प्रक्रिया चालू आहे तर दुसऱ्या बाजूला आपल्या देशाचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या तत्वज्ञानाचा, आपल्या साहित्याचा आपल्यापेक्षा जास्त अभ्यास ते करतायत. त्यातनं जो मूळचा भारतीय वारसा आहे ते तो घेत आहेत, पण फक्त रिपॅकेजिंग करून नव्या रूपात आपल्याला सादर करतायत. आणि मनानी मेंदूनी गुलाम झालेल्या आपल्यातल्या अनेकांना वाटतंय की अरे वा, हे आपण स्वीकारलं पाहिजे. अशी पण एक सांस्कृतिक प्रक्रिया गेली 2-2.5 वर्ष चालू आहे, आत्ता सुद्धा चालू आहे. पहा तुम्ही की कोरोना काळामध्ये वेळोवेळी मी सुद्धा इंटरनेटवर जे वेगवेगळं वाचत होतो त्यात एकेवेळी एका अमेरिकन डॉक्टरचा एक एसे मला वाचायला मिळाला की त्यामध्ये तो सांगतो की मी श्वासोश्वासाची एक नवी पद्धत शोधली आहे आणि त्यामुळे आपलं हृदय बळकट होतं आणि कोरोनाचा मुकाबला करण्याची आपली शक्ती वाढते. आणि अमेरिकन डॉक्टरनी शोधलेली श्वासोश्वासाची नवी पद्धत काय, तर पूर्ण श्वास सोडून आपली फुफ्फुस लंग्स रिकामी करून घ्या आणि मग एक नाकपुडी बंद करा आणि खुल्या असलेल्या नाकपुडीनी श्वास, दीर्घ श्वास आत घ्या, मग ती नाकपुडी बंद करा, दुसरीनी सावकाश सोडा, पुन्हा तिन्ही घ्या, पुन्हा सोडा. ऐकताना तुम्हालाही कळलंय की हा भारताचा हजारो वर्षांचा योग, त्यातलं प्राणायाम आणि त्यातल्या या प्रकाराचं नाव आहे सुख प्राणायाम, सहज प्राणायाम किंवा अनुलोम विलोम प्राणायाम, आणि त्याला आणखी शास्त्रीय शब्द आहे नाडीशुद्धी प्राणायाम. पण हा डॉक्टर दावा करतो की मी काहीतरी नवीन शोधलंय. हे चालू आहे. आता आपल्याला म्हणे कोणीतरी शिकवतो की आरोग्य सुधारायला, चित्ताची एकाग्रता सुधारायला, मनाला शांतता यायला आणि त्यामुळे बुद्धीचं काम चांगलं व्हायला माइंडफुलनेस मेडिटेशन करा. आणि हा माइंडफुलनेस मेडिटेशन हा शब्द वापरणारे आपण जणू काहीतरी नवीन शोधलंय. पाश्चात्य नाव आहे का? वस्तुस्थिती ही आहे की ते सगळे ते भारतीय विचारातनं शिकले. माइंडफुल मेडिटेशन म्हणजे बुद्धांनी शिकवलेलं विपश्यना हे ध्यानाचं शास्त्र. पण आपल्याकडनं ते घेतात, रिपॅकेज करतात, भारताचं श्रेय नाकारतात आणि आपल्याला सादर करतात. आणि आपणही बुद्धीचे मनाचे गुलाम झालेले जणू पाश्चात्य देशातनं ते आलेलं म्हणून स्वीकारतो. गेली 2-2.5 वर्ष एक प्रकारचा सांस्कृतिक
न्यूनगंड जोपासला गेलाय, तो जोपासणाऱ्या काही शक्ती दुर्दैवाने आजही आहेत, पण आपण चाणक्य मंडल परिवार तो न्यूनगंड दूर करून एक नवा वैश्विक असा भारतीय आत्मविश्वास व्यक्त करू म्हणतो, त्याचं एक शैक्षणिक रूप म्हणजे फाउंडेशन कोर्स, आणि त्या फाउंडेशन कोर्स मध्ये आपण एका बाजूला वेद उपनिषद रामायण महाभारतासहित बुद्ध महावीराचा वारसा सर्व आधुनिक विषयांशी सिंथेसाइज करतो, याचं भान ठेवून आजची संध्याकाळ मध्यवर्ती महाभारत ठेवायचं, पण लक्षात घ्यायचं की आधुनिक नेतृत्वाचं शास्त्र, व्यवस्थापनाचं शास्त्र याच्यासहित अनेक आधुनिक तरांच्या शास्त्राशी ते कसं जुळतं। म्हणजे मी तुम्हाला आता 3-4 उदाहरणं देताना काही आधुनिक विचार तो कसा महाभारतात आहे, किंवा महाभारतातली काही सूत्र काही गोष्टी त्या कशा आजच्या या 21व्या शतकात सुद्धा आपल्याला लागू पडतात, केवळ एवढं नाही सांगणार आहे। एक प्रकारे केवळ ते सांगणे म्हणजे आधुनिक काळामध्ये शास्त्रज्ञांनी काही शोधलं आणि आपण उठून फक्त पाठ थोपटून घ्यायची, म्हणायचं की हे सगळं कसं आमच्याकडे होतच। अब्राहम मॅस्लो हा एक विचार बनतोय, त्यांनी नेतृत्व आणि व्यवस्थापनाबाबत त्याची एक थिअरी सांगितली आहे, जिला 5-फॅक्टर थिअरी असं म्हटलंय। आणि हा अब्राहम मॅस्लो म्हणतो की माणसाला जीवन जगताना क्रमाक्रमाने टप्प्याटप्प्याने अधिक उंची गाठत जाणारे असे 5 टप्पे म्हणतो तो। 5 मॅस्लोच्या या सिद्धांताला एक दुसरं नाव देण्यात आलंय, थिअरी ऑफ हायरार्किकल नीड्स, की मानवी गरजांची एक उतरंड हायरार्की रचलेला सिद्धांत। तर यामध्ये मॅस्लोनी 5 सांगितले, तो म्हणतो सगळ्यात तळाला आपली सगळ्यात पहिली, मला नियमित अन्न पाहिजे, माझ्या जगण्याच्या ज्या गरजा आहेत, तर मॅस्लो म्हणतो की त्या म्हणजे फिजिओलॉजिकल नीड्स आहेत। मग मॅस्लो त्याच्या एक पायरी वरची म्हणतो की माणूस एकटा नसतो, समाजामध्ये वावरतो, त्यामुळे त्या समूहातल्या त्याच्या काही गरजा आहेत। त्याच्या एक पायरी वर जातो आणि तो म्हणतो की रेकग्निशन म्हणजे मन आणि बुद्धीच्या पातळीला, की माझ्या मित्रमैत्रिणींकडनं, आई वडिलांकडनं, समाजाकडनं मला माझ्या अस्तित्वाला एक मान्यता पाहिजे, सोशल रेकग्निशन। असं करत करत मॅस्लो 5व्या आणि सर्वोच्च पातळीला जातो की माणसाची व्यक्ती म्हणून प्रगती होत होत आपलं उद्दिष्ट आहे त्या सर्वोच्च म्हणजे 5व्या पातळीला जायचं। त्या 5व्या पातळीला त्यांनी नाव दिलंय सेल्फ ऍक्च्युअलायझेशन। तर ऐकत असताना तुम्हाला किती जणांना लक्षात आलं मला कल्पना नाहीये, आपल्या भारतीय विचारामध्ये 5 कोशांची कल्पना आहे की जी महाभारतात पण आहे, की आपण प्रत्येक जणाचे व्यक्तिमत्वामध्ये 5 कोश असतात, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि 5वा आनंदमय कोश। खरं तर ही कोशांची संकल्पना मॅस्लोच्या 5-फॅक्टर थिअरी पेक्षा डीप आहे, जास्त सखोल आहे, की अन्नमय कोश म्हणजे मी जे भौतिक जीवन जगतो, खातो पितो उठतो बसतो, मनोमय कोश म्हणजे आता मी मनाच्या अधिक सूक्ष्म पातळीला गेलो, असं करत करत आनंदमय म्हणजे आपलं मूळचं स्वरूप, सत स्वरूप जे आनंदमय आहे, जे सत चित आणि आनंद आहे, पण त्यासाठी अरे तू स्वतःला ओळख। तर मॅस्लोनीच सांगितलंय की त्यांनी तयार केलेली ही 5-फॅक्टर थिअरी त्यांनी भारतीय विचाराच्या अभ्यासामधून घेतली। असा आधुनिक काळातला आणखी एक डॉक्टर डॅनियल गोलमान, हा विचारवंत मानसशास्त्रज्ञ, त्याची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत, नेतृत्व व्यवस्थापन मानसशास्त्र यावरची,
डॉक्टर गोलमॅनचं सगळ्यात महत्त्वाचं योगदान मानलं जातं इमोशनल इंटेलिजन्स नावाची संकल्पना. आधी मोजला जायचा बुद्धिमत्ता, इंटेलिजन्स मोजला जायचा IQ या संकल्पनेने, इंटेलिजन्स क्वेश्चन, एखादी व्यक्ती किती हुशार आहे, बुद्धिमान आहे, ठीक आहे. त्याचं अमेरिकन शास्त्रज्ञांनी काही टेस्ट चाचण्या शोधल्या आणि त्याच्या आधारावर IQ काढता येईल असं शोधलं. पण लवकरच त्यांना लक्षात आलं की ही IQ ही संकल्पनाच अपुरी आहे. त्यांना लवकरच लक्षात आलं की अरेच्या काही व्यक्तींचे IQ खूप मोठे आहेत, पण त्यांच्या IQ च्या प्रमाणात त्यांना प्रत्यक्ष जीवनामधलं यश, सुख, आनंद लाभत नाही. म्हणून त्यांनी विचार संशोधन चालू केलं की हे जे जीवन जगण्यातलं सुख, आनंद, यश कशातून लाभेल. डॅनियल गोलमॅननी उत्तर शोधलं की IQ नाही, EQ चांगला पाहिजे. EQ म्हणजे इमोशनल कोशंट, आणि तो इमोशनल कोशंट भावनांक, केवळ बुद्ध्यांक नाही, भावनांक. आणि तो भावनांक कशाचं मोजमाप करतो? इमोशनल इंटेलिजन्स. आणि त्या इमोशनल इंटेलिजन्समध्ये काय काय असं हा डॉक्टर डॅनियल गोलमॅन सांगतो. त्याचं या नावाचंच पुस्तक आहे, EI, इमोशनल इंटेलिजन्स या नावाचंच पुस्तक आहे. त्याच्यात डॉक्टर डॅनियल गोलमॅननी 5 घटक सांगितले. त्या 5 घटकांमध्ये तुम्हाला लोकांमध्ये वावरता येणं, त्याचं कौशल्य, त्याविषयीची बुद्धिमत्ता, अगदी साधे सोपे काही मॅनर्स, मॅनरिझम सुद्धा म्हणतोय बरं का, असं सांगत तो सांगतो की तुमच्या भावनांचं व्यवस्थापन तुम्हाला चांगलं जमलं पाहिजे. मॅनेजिंग आवर ओन इमोशन्स चांगलं जमलं पाहिजे. तो म्हणतो तुमच्याकडे जीवनात काही साध्य करण्याची प्रेरणा पाहिजे, मोटिवेशन. आणि त्यांनी नंबर 1 वर ठेवलंय सेल्फ अवेअरनेस, नंबर 1 वर. मग सेल्फ अवेअरनेस म्हणजे स्वची ओळख आहे, की जे आपल्या फाउंडेशन कोर्समध्ये आपण 96 सालापासून म्हणतो आहोत, सांगतो आहोत, शिकवतो आणि करणारे आपण पहिले नाही. या भारतवर्षाचा हजारो वर्षांचा वारसा तो आहे, आणि तो महाभारतामध्ये सुद्धा आहे की जिथे जिथे कधी नारद मुनी युधिष्ठिराला सांगतात, कधी विदुर दुर्योधनाला शिकवतोय, कधी भीष्म सगळा राज्यकारभार कसा कर असं युधिष्ठिराला शिकवतायत, आणि दी बेस्ट म्हणजे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. वेळोवेळी विविध तऱ्हांनी त्या महाभारतामध्ये सुद्धा शिकवलेलं सूत्रच आहे सेल्फ अवेअरनेस. तुम्हाला अलीकडच्या काही वर्षांमध्ये अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी तयार केलेला एक फार छान प्रयोग आहे, आणि त्यावर एक अप्रतिम पुस्तक पण, आणि माझं तरी राहिला त्या पुढच्या मुद्द्याकडे जायच्या आधी सांगतो की हे जे डॉक्टर डॅनियल गोलमॅन आहेत यांनी भारताच्या अध्यात्म विचाराचा सखोल अभ्यास केला आहे. यांनीच सांगितलंय की ही जी मी इमोशनल इंटेलिजन्स, त्याचे 5 घटक आणि तो मोजायचा म्हणजे इमोशनल कोशंट ही संकल्पना तयार केली, ती त्या भारतीय विचारातनं अभ्यास करून संशोधन करून मी तयार केली. एकदाच डॉक्टर डॅनियल गोलमॅन यांची भेट होण्याची मला संधी मिळाली आहे, पण हे डॉक्टर डॅनियल गोलमॅन नियमितपणाने योग, त्यातली ध्यानधारणा करतात आणि EI ही संकल्पना शिकवताना आपल्यालाही सांगतात की आपल्या जीवनात आपण ते केलं पाहिजे. मग मी तुम्हाला एक पुढचा आधुनिक प्रयोग सांगायला सुरुवात केली होती. हे अमेरिकन नेतृत्व, व्यवस्थापन शास्त्र या काहींनी हा प्रयोग करून सिद्ध केलं, याचं एक फार छान पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव आहे द मार्शमेलो एक्सपेरिमेंट. वॉल्टर काहीतरी असा त्याचा लेखक आहे. द मार्शमेलो, मार्शमेलो म्हणजे एक प्रकारचं छान फळ आहे, बर्फी सारखं एखादं एक फळ आहे पाश्चात्य. हा वॉल्टर समथिंग हा म्हणतो, त्याने एक प्रयोग केला दीर्घकाळ,
30 वर्षापेक्षा जास्ती. ओके, पण काय प्रयोग केला? तर लहान मुलं प्रथम, त्यांना हे रसाळ, अत्यंत चविष्ट, अतिशय आकर्षक असे मार्शमेलो त्यांच्या समोर ठेवले. आणि या लहान छोट्या हान म्हणजे 5-6 वर्षाची मुलं मुली, पण त्यांच्या समोर हे जे अत्यंत चविष्ट रसाळ मार्शमेलो ठेवताना सांगितलं की हा समोर एक ठेवलाय, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लगेच खाऊ शकता, पण जर थोडे थांबलात तर ते थोडे म्हणजे 4 तास, 8 तास, 16 तास, 1 दिवस, 2 दिवस, असे थोडे थांबलात, ओके, तर 2 मिळतील मार्शमेलो. एक समोर ठेवलाय, हवा असेल तर लगेच खा, पण थोडे थांबलात, त्या थोडे थांबलातला त्यांनी पण वापरलेला आणि आपला पण फार महान शब्द आहे संयम. संयम इंग्लिश शब्द त्यांनी वापरला, रिस्ट्रेंट किंवा सेल्फ कंट्रोल. तर हे बघ, आत्ता घेतलास तर 1 मार्शमेलो, पण थोडा थांबलास तर हे वॉल्टर मिशेल शुभमनी ते शोधून चॅटबॉक्स मध्ये नाव मांडलंय की मार्शमेलो एक्सपेरिमेंट ऑफ सेल्फ कंट्रोल वॉल्टर मिशेल. तर आत्ता घेतलास तर तुला 1 मार्शमेलो मिळेल, पण जर संयम राखलास तर नंतर 2 मिळतील. तर चॉईस तुझा आहे, काय करायचं ते ठरव. ठीक आहे, काही लहान मुला मुलींनी मिळतोय ना 1, हा आत्ता खा, नंतरचं नंतर. कोणी सांगितलं नंतर मिळेल ना मिळेल याचा काय प्रयोग आहे आपल्याला काय माहिती, एक खाल्ला. आणि काही 6 वर्षाची मुलं मुली मात्र थांबले आणि आवश्यक तेवढ्या काळानंतर त्यांना खरंच 2 मिळाले. आणि या वॉल्टर मिशेलनी त्याच्या प्रयोगातल्या या लहान 5-6 वर्षाच्या मुला मुलींच्या आयुष्याची पुढची 30 वर्ष सतत ऑब्झर्वेशन ठेवली आणि त्याला दिसून आलं की ज्यांनी समोरचा 1 मार्शमेलो घट्ट केला त्यांना जीवनात तुलनेनी कमी यश मिळालंय, पण ज्यांनी संयम बाळगला, सेल्फ कंट्रोल, स्वतःवर नियंत्रण ठेवलं की नाही थांब जरा, तो समोर एक आहे, आता दिसतंय कळतंय तुला, पण जरा थांब, असं थांबलास तर तुला त्याचं फळ नंतर 2 मिळतील. तर वॉल्टर मिशेलनी निष्कर्ष काढलाय की ज्यांनी असा संयम बाळगला ते जीवनात जास्त यशस्वी ठरले. मार्शमेलो एक्सपेरिमेंट. तर मग आपलं महाभारत आणि त्या 1 लाख श्लोकांच्या या महान आणि जगडव्याळ काव्यामध्ये व्यास मुनी आपल्याला जे सतत सांगतायत त्याचा सुद्धा उत्तम सारांश भगवद्गीतेमध्ये व्यक्त होतो. हा संदेश स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचाच आहे, स्वतःच्या रागावर नियंत्रण, स्वतःच्या अहंकारावर नियंत्रण, स्वतःच्या विविध वासना, इच्छा, काम वासने सहित यावर नियंत्रण. या सगळ्याला आपला छान भारतीय शब्द आहे संयम. आणि असा योग्य संयम बाळगणारे जीवनामध्ये पुढे जातात. पाश्चात्य आणि त्यातल्या अमेरिकन संस्कृतीमध्ये सर्वसाधारणपणे एक सध्या वर्तमान काळात हा एक सेक्शुअल, आपण असं म्हणूयात की मोकळेपण आहे, परमिसिवनेस असा शब्द वापरला जातो तिकडे, की परमिसिवनेस, विशिष्ट वयात आलात, तुमचे हार्मोन्स विशिष्ट डेव्हलप झाले, ते आतून धडका मारतायत, तर तुम्ही विशिष्ट तऱ्हेने वागणार. तेव्हा लैंगिक जाणीवा, सेक्स नॅचरल आहे, ते करावं असं वाटतं आणि मुलं मुली माणसं ते करतात. पण या परमिसिवनेस मधनं पाश्चात्य संस्कृती इन जनरल आणि त्यात अमेरिकेत सुद्धा अनेक तरांच्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत आणि त्या चालू आहेत, की एका बाजूला कुटुंब व्यवस्था कोसळून पडते आहे, तरुण पिढीमध्ये ड्रग्सच व्यसन वाढत चाललंय, त्या लैंगिक स्वैराचाराचे पण काही दुष्परिणाम आहे. आणि तुला वाटायला वाटतंय की हे आत्ता लैंगिक सुख मिळतंय ते आत्ता ओरबाडून घ्या नंतरचं नंतर, तर त्या नंतरचं नंतर मध्ये मात्र तुझ्या वाट्याला दुःख, दैन्य, अपयश मात्र येत आहे.
आणि उदाहरणार्थ टीनेज प्रेग्नन्सीचे प्रॉब्लेम्स हे तिकडे अमेरिकन समाजव्यवस्थेमध्ये फार मोठ्या प्रमाणात आहेत. हे जाणवायला लागल्यावर मग अमेरिकन विचारवंत शास्त्रज्ञ यांनी मांडणं चालू केलं आणि त्या संकल्पनेला त्यांनी नाव दिलं डिफर्ड ग्रॅटिफिकेशन अशी संज्ञा वापरली त्यांनी. डिफर्ड म्हणजे पोस्टपोन केलेलं, पुढे ढकललेलं. ओके, की तू वयात आलायस, तुझ्या लैंगिक जाणीवा जागृत होत आहेत आणि तुला वाटतंय की आपल्याला ते लैंगिक सुख हवंय, हा, पण थोडा थांब, स्वतःला घडव आणि एक संयम आणि आत्मनियंत्रण बाळगून हे तुझं जे ग्रॅटिफिकेशन, मग ते लैंगिक पासून ते भारतीय विचारात जो काम हा शब्द आहे, तर ते काम म्हणजे फक्त सेक्स नाहीये, काम म्हणजे सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा वासना डिझायर्स हा कंट्रोल कर. आणि डिलेड ग्रॅटिफिकेशन किंवा डिफर्ड की जरा पुढे ढकल ढकल, थोडं थांब. उदाहरणार्थ व्यायाम कर, नियमित योग कर, हा, उत्तम आहार घे, चौरस घे, त्यात प्रोटीन्स उत्तम पाहिजेत, असा घडव आणि एका पवित्र अंतःकरणाने आयुष्याच्या पुढच्या आश्रमात जो काही प्रवेश करायचा, त्यांनी पाश्चात्य देशात आणि अमेरिकेच्या संकल्पनेला नाव दिले डिफर्ड किंवा डिलेड ग्रॅटिफिकेशन. आणि अमेरिकेतल्या ह्या चळवळीचं ब्रँड अम्बॅसिडर म्हणून काम कोण करते तर ती सुप्रसिद्ध पॉप गायिका आहे ब्रिटनी स्पियर्स. ब्रिटनी स्पियर्स की जी स्वतः अत्यंत सुंदर आहे, पण ती ब्रिटनी स्पियर्सच्या बरोबर आता अमेरिकेत अशी एक चळवळ आणि तरुण मुलं मुली भेटून एकत्र येऊन प्रतिज्ञा, ओके, की आम्ही विशिष्ट वयाचे, आमचं शरीर मन बुद्धी विशिष्ट डेव्हलप झाल्याशिवाय आम्ही या लैंगिक आणि अन्य सुखांच्या मागे लागणार नाही, असे कार्यक्रम असं डिलेड ग्रॅटिफिकेशन. मग आपला भारतीय विचार आपल्याला हजारो वर्ष त्या महाभारताच्या द्वारा सुद्धा हे शिकवतोय की तू नुसता लोभ, नुसतं जड आणि भौतिक सुख ओरबाडणे ह्याच्याकडे जाऊ नकोस, स्वतःला घडव, आरोग्यपूर्ण हो, जोशपूर्ण रसरशीत, तरुण ताजा तेजस्वी आणि असं तेजस्वी जीवन तुझं घडव. तर महाभारत सर्वसाधारणपणे आणि त्यामधली ही भगवद्गीता एक महाप्रचंड युद्ध घडलं, त्यामध्ये पांडवांचा विजय झाला आणि त्या पांडवांचे प्रपितामह असलेले व्यासमुनी यांनाही प्रश्न पडला की सत्याच्या न्यायाच्या लढाईसाठी विजयासाठी एवढी मोठी लढाई झाली पण ही पुढच्या पिढ्यांना कशी कळणार, म्हणून व्यास मुनींनी हा जय नावाचा इतिहास आहे अशी या महाभारताची रचना केली. त्यावर अनेक तरांचे सिद्धांत आहेत की त्या व्यास मुनींच्या शिष्यांना व्यासानी हे हा जय नावाचा इतिहास शिकवला. त्यातला एक शिष्य वैशंपायन यांनी त्यात आणखी भर घालून भारत नावाचा मांडला आणि तो आणखी पुढे मोठा होऊन महाभारत तयार झालं. काही जाणकार म्हणतात की मूळचं व्यासानी सांगितलेला जो ग्रंथ आहे तो साधारण 8,800 श्लोकांचा होता, काव्य आहे ते 8,800. त्यामध्ये सौतीनी आणखी भर, सौती नावाचा आहे, त्यांनी भर घालून तो केला 24,000 श्लोकांचा. आणि अंतिमता आज ज्याचा आपण अभ्यास करतो ते व्यासाचाच एक शिष्य वैशंपायन यांनी बनवलं 1,00,000 श्लोकांचं. तर महाभारत खरंच महाप्रचंड आहे, जगातलं सर्वात मोठं महाकाव्य आहे. पाश्चात्य परंपरेमध्ये इलियड आणि ओडिसी या नावाची दोन महाकाव्य आहेत. ती प्राचीन ग्रीक कवी होमर यांनी लिहिली असं बोललं जातं. तर आपलं महाभारत हे इलियड आणि ओडिसी एकत्र केली तरी त्याच्या चौपट पाचपट निघेल.
एवढं आकाराला पण महाप्रचंड आहे, आशयाला सुद्धा महाप्रचंड आहे. महाभारताच्या संदर्भात एक फार छान बोललं जातं, ते छान शब्द आहेत, व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. तर व्यासोच्छिष्टम जगत सर्वम चा अर्थ काय आहे की हे महाभारत सांगून व्यास मुनींनी जगातल्या सर्व विषयांना हात लावलाय, स्पर्श केलाय. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, की व्यासानी जगातल्या सर्व विषयांना स्पर्श केलाय. आणि जर महाभारत समजावून घेतलं, ऐकलं, वाचलं, चिंतन केलं तर खरंच जाणवेल की अगदी आज आपल्याला आधुनिकातल्या आधुनिक वाटणाऱ्या विषयांपासून, म्हणजे हे नेतृत्व, व्यवस्थापन, मेंदूचं शास्त्र पासून ते मूळचं सिद्धांत, तत्वज्ञान, जीवन जगणे, या सगळ्या सकट व्यासाने सांगितलंय. महाभारताबद्दल आणखी एक दुसरा फार छान श्लोक आहे, आत्ता मी तुम्हाला त्याचा फक्त अर्थ सांगतो, कारण तो अर्थ आहे की सर्व जगात आहे ते सगळं काही या महाभारतात आहे, आणि जे या महाभारतात नाही ते जगात पण नाहीये. म्हणजे जणू साऱ्या विश्वाचं सार त्या महाभारताच्या आधी 8,800, मग 24,000, आणि आज आपण जे अभ्यास करतो, गोष्टी ऐकतो, असा एक महाप्रचंड जगडव्याळ उपद्व्याप या भारतीय संस्कृतीने केला त्या महाभारतामध्ये आहे. मी मला जमणारा महाभारताचा अभ्यास तर सतत आणि आयुष्यभर करतोच आहे, तरी मला वाटतं की महासागराच्या पृष्ठभागावरच्या एका थेंबाला फक्त जणू मी स्पर्श केला. व्यास मुनींनी महाभारताची रचना करतानाही त्यामागची आपली मुख्य प्रेरणा सांगितली आहे की माणसांना जीवन सुखानी आणि आनंदाने कसं जगा हे सांगण्यासाठी हा जय नावाचा इतिहास मी सांगतो. तो इतिहास आहे, पण आत्ता मी त्या मुद्द्यात जात नाहीये. आपल्या भारतीय विचारामध्ये जीवन जगण्याच्या चार प्रेरणा, त्यांना वापरलेला शब्द आहे पुरुषार्थ, चार पुरुषार्थ, आणि ते आपले चार पुरुषार्थ आहेत धर्म, अर्थ, काम, मोक्ष. की माणूस जे जगतो ते ह्या चार गोष्टींसाठी, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, आणि सर्व प्रेरणांचा सन्मान आहे. आपण जर आधुनिक जग पाहिलं, आणि हे महाभारताची रचना करताना व्यासमुनींनी सांगितलंच आहे, धर्मार्थ काम मोक्षार्थम, की धर्मार्थ काम मोक्षार्थ सिद्धी हे सर्व साध्य व्हावं म्हणून मी हा महाभारत या ग्रंथाची रचना केली, असं व्यासमुनी सांगतात. आपण आधुनिक काळ पाहिला तर आपल्याला दिसेल की 19व्या शतकातला एक जडवादी आणि अतिशय प्रभावी विचारवंत कार्ल मार्क्स, आणि त्या मार्क्सच्या विचाराचा प्रभाव आजपर्यंत आहे, त्यांनी या चारातल्या फक्त एकाच प्रेरणेला मानवी जीवनाची सर्वात आदिम आणि मूलभूत प्रेरणा म्हटला, ती म्हणजे अर्थ, इकॉनॉमी. की अर्थ काय ते बेसिक, आणि त्यावर बाकी सगळी संस्कृती आणि विविध संस्था ही त्याची सुपरस्ट्रक्चर आहे, पण त्यांनी मानवी जीवन एकारलेलंच मानलं अर्थ. आणि त्यामधून सगळा मार्क्सवाद आजपर्यंत त्याच्या ज्या विविध आवृत्त्या येतात त्या एक प्रकारे असं एकारलेल्या मानव जीवनाचं दर्शन घडवतात. मार्क्सनी या अर्थ या प्रेरणेला आद्य स्थान दिलं, तर फ्रॉइड हा जो आधुनिक काळात 19व्या आणि 20व्या शतकात ऑस्ट्रिया या देशामधला जो मानसशास्त्रज्ञ तो मानला जातो आधुनिक मानसशास्त्राचा जनक, या सिगमंड फ्रॉइडनी काम हीच एकमेव प्रेरणा मानवी अस्तित्वाची सर्वात बेसिक प्रेरणा मानली, आणि फ्रॉइडनी तर ते काम च समीकरण सेक्स याच एका विषयाशी करून सर्व माणसाचं माणूसपण अनालाइज केलं. पण त्या फ्रॉइड पासून ते आज जे पाश्चात्य मानसशास्त्र मानलं जातं त्यांनी फक्त ह्या काम स्लॅश सेक्स या एकाच प्रेरणेला माणसाची आदिम प्रेरणा मानली भारतीय विचाराने. आणि महाभारत मांडणं सुरू करताना व्यास मुनींनी सांगितलं की जीवन जगण्याचे हे चार पुरुषार्थ म्हणजे प्रेरणा. तो पुरुष म्हणजे जेंडर या अर्थाने नाही येतो शब्द,
चार प्रेरणा, चारही समान आहेत, चारही महत्वाचे आहेत, धर्म अर्थ काम मोक्ष। म्हणजे भारतीय विचारात अर्थ आणि काम याला अजिबात कमी मानलेलं नाही, याला काही नकारात्मक मानलेलं नाही। उदाहरणार्थ काम त्यातल्या सेक्ससहित भारतीय विचारात त्याला गिल्टी नाहीये, त्याला अपराधीपणाची भावना नाहीये। पण मग सूत्र सांगितलंय की अर्थ आणि काम धर्माधिष्ठित हवेत, धर्माने नियंत्रित केलेले हवेत। यातला धर्म शब्द हा जो पुन्हा पाश्चात्य रिलिजन हा शब्द आहे, त्याचं संस्कृत किंवा भारतीय हिंदी मराठी भाषांतर नाहीये। भारतीय विचारातला धर्म म्हणजे कर्तव्य आहे, धर्म म्हणजे न्याय आहे, धर्म म्हणजे नीती आहे, धर्म म्हणजे व्यक्तिमत्वातले गुण आहेत, धर्म म्हणजे हे साऱ्या विश्वाचं संचालन ज्या नियमांनी होतं त्या सर्वाची सूत्र मिळूनचा खूप व्यापक शब्द आहे। पण म्हणजे अर्थ आणि काम हे धर्माने नियंत्रित पाहिजे, म्हणजे तुला श्रीमंत व्हायचंय, तुला तुझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या आहेत, पण म्हणून तुला दुसऱ्यांना लुटून आणि स्वैर स्वैराचार धुंद व्हायला नाही परवानगी। त्याच्यावर नीती नियम कायदे कानून आधुनिक शब्द वापरायचा तर राज्यघटना हे पाहिजेत, असं धर्म अर्थ काम। आणि मग आपली सर्वांची वाटचाल मोक्ष मुक्ती म्हणजेच विश्व घडवणाऱ्या चैतन्याशी एकरूपत्व समजणे, इथपर्यंत ती जाते। एका संध्याकाळच्या एका तासामध्ये तुमच्याशी महाभारत आणि त्यातले व्यवस्थापन किंवा नेतृत्वाचे धडे हे अशक्यच आहे, पण तो सारा महासागर जर कोणा एका मुद्द्यात सामावून घ्यायचा असेल तर मी म्हणेन की श्रीकृष्णाच्या चरित्राचं परिशीलन करावं, श्रीकृष्णाचं चरित्र वाचा, विचार करा, चिंतन करा, आणि गोकुळातल्या त्याच्या बाललीलांपासून ते विविध राक्षसांचे वध, महाभारताचं युद्ध, त्यामध्ये महाभारत युद्धाच्या पहिल्या दिवशी अर्जुन गर्भगळीत झाला आणि हे का मी लढू, त्याला कळेनासं झालं की जे आपलं सगळ्यांचं होतं जीवन जगताना। आणि मग त्यावेळी श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेली भगवद्गीता, यामध्ये सर्व सारांश येतो। आपल्याला आधुनिक लीडरशिप आणि आधुनिक मॅनेजमेंट सायन्स सुद्धा सांगतं प्रोफेशनॅलिझम नावाचं सूत्र, प्रोफेशनॅलिझम की जीवनातलं आपलं जे कामाचं क्षेत्र आहे त्याच्यात आपण पाहिजे प्रोफेशनल। सोप्या शब्दात पण नेमकेपणाने सांगायचं तर या आधुनिक नेतृत्वाचं शास्त्र आणि मॅनेजमेंट सायन्स यातला हा जो डिफाइनिंग शब्द आहे प्रोफेशनॅलिझम, त्याचा नेमका अर्थ काय आहे? हा तर मी चार त्याची सूत्र म्हणेन की मॅनेजमेंट सायन्सनुसार प्रोफेशनॅलिझमची मुख्य चार सूत्र आहेत। ओके, एक आहे की कामाच्या तुमच्या क्षेत्रात तुमचा अभ्यास जबरदस्त पाहिजे, पहिलं सूत्र आहे। दुसरं सूत्र आहे की तो तुमचा अभ्यास अद्ययावत पाहिजे, अपडेट। तो कधीतरी मी बीई आय टी झाले 10 वर्षापूर्वी आणि त्यावेळेचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जेवढं होतं तेवढं नाही, मला आजपर्यंत अद्ययावत पाहिजे तर तुम्ही चांगले प्रोफेशनल आहात। दुसरं तिसरं सूत्र आहे की तुमच्या कामाच्या क्षेत्रामध्ये स्वतंत्र बुद्धीने तुम्हाला भर घालता आली पाहिजे, नवीन, हे तिसरं। आणि चौथं काळजीपूर्वक आहे का, मॅनेजमेंट सायन्स मधल्या प्रोफेशनॅलिझमचं चौथं सूत्र आहे द रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रोड्यूस रिझल्ट्स, की हाती घेतलेल्या कामाचे परिणाम रिझल्ट्स, की तू एक जबाबदारी पत्करलीस, हे तुला काम करायचं होतं, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, त्याचे रिझल्ट, प्रोफेशनॅलिझम। हा आता मी तुम्हाला म्हणेन की या प्रोफेशनॅलिझम या संकल्पनेच्या शेजारी निष्काम कर्मयोग ही संकल्पना ठेवा आणि विचार करा
की महाभारत इन जनरल आणि त्यातला भगवान श्रीकृष्ण महाभारत युद्धाच्या पहिल्या दिवशी अर्जुनाला जेव्हा वाटतंय की मी कशासाठी हे का मला काही कळेन असं झालंय, पण हे नको युद्ध, कर्तव्याचा विसर पडलाय, तेव्हा श्रीकृष्ण 700 श्लोकांमधल्या गीतेमधून अर्जुनाला जे सांगतोय त्याचा सारांश दुसऱ्या अध्यायातल्या 47व्या श्लोकामध्ये एकदम सिंपल येतो. तुझं कर्म कर ते उत्तमच कर, कर्माच्या फळामध्ये गुंतून पडू नकोस, पण कर्म फळामध्ये लिप्त व्हायचं नाही म्हणून कर्म सोडूनच दे असंही करू नको. तुझं कर्म उत्तम कर पण ते निष्काम भावनेनी कर. तर निष्काम कर्मयोगाचा विचार प्रोफेशनलिझम रेज टू एन असा आहे. इथं प्रोफेशनलिझम मधले कामाच्या आपल्या क्षेत्राचा उत्तम अभ्यास, अद्ययावत असणे, नवी भर घालणे आणि रिझल्ट्स प्रोड्यूस करणे हे आलंच सगळं, आणि तरी ते उत्तम करणे, अलिप्त असणे आणि त्या कर्मफळामध्ये लिप्त न होणे, मिळायचे ते कर्मफळ मिळणार आहे, हा निष्काम कर्मयोग आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवतो. मग तुम्ही यूपीएससी एमपीएससी द्या आणि प्रशासकीय नेता बना किंवा राजकारण समाजकारणामध्ये जाऊन नेतृत्व करा किंवा कॉर्पोरेट सेक्टर पासून प्रशासनापर्यंत व्यवस्थापन मॅनेजमेंट पब्लिक किंवा प्रायव्हेट ऍडमिनिस्ट्रेशन सगळ्याला आपल्याला कसं कर हे शिकवणारं सूत्र, जगायची प्रेरणा देणारं सूत्र त्या निष्काम कर्मयोगामध्ये. आणि भगवान श्रीकृष्णाच्या रूपाने तो निष्काम कर्मयोग आपल्याला जगून दाखवलेला मनुष्य रूपातला ईश्वर आहे. पण हा भारतीय विचार आपल्याला सांगतो की प्रत्येकच व्यक्ती मनुष्य रूपातला ईश्वर आहे. महाभारत युद्ध संपल्यानंतर घडलेला एक मूळचा भीषण प्रसंग आहे, पण तो आपल्याला खूप काही आजही शिकवणार आहे. महाभारत युद्ध तर संपलेलं आहे, कौरवांचा पराभवही झालेला आहे, अगदी 18व्या दिवशी दुर्योधनही आता प्राणांतिक जखमी होऊन मरणाला पडलाय आणि सगळ्यांना वाटलं युद्ध संपलंय. म्हणून त्या 18व्या रात्री जगले वाचलेले काय ते शांत झोपले. पण अशा वेळी सुडानी पेटलेला अश्वत्थामा सर्व न्यायनीती सर्व विसरतो आणि धर्मयुद्धाचे नियम बाजूला सारून पण पांडवांच्या तंबूमध्ये शिरून पांडवांची मुलं द्रौपदीची मुलं त्यांची कत्तल करतो, मुंडकी उडवतो तलवारीने. आणि पिसाळलेला संतापाने धगधगणारा अश्वत्थामा ज्या अस्त्राचा वापर करू नये तो करतो आणि सूडबुद्धी पोटी पांडवांच्या न जन्मलेल्या मुलांवर सुद्धा तो त्या अस्त्राचा उपयोग करतो. तर महाभारतामध्ये बलिदान झालेल्या अभिमन्यूची पत्नी गर्भवती आहे, तिचं बाळ मेलेलं जन्माला येत आणि युद्ध संपलंय, सर्वत्र शोक आहे. तर सर्वांची विचारपूस करत श्रीकृष्ण या उत्तरेकडे जातो. उत्तर उत्तरा अभिमन्यूच्या पत्नीचं नाव आहे उत्तरा. ती दुःख करते, तिथे स्त्रिया आहेत त्या द्रौपदी पण आहे, ती दुःख करते आणि हे मृत बाळ जन्माला आलेलं. ती श्रीकृष्णाला प्रश्न विचारते की तुम्हा लोकांचं युद्ध झालं, आमचा काय दोष होता आणि मुख्य म्हणजे हे जे मृत बाळ जन्माला आलं ह्या बाळाने काय गुन्हा केला होता म्हणून ते मेलेलं जन्माला आलं. तर महाभारतातली गोष्ट आपल्याला सांगते ती रूपकार्थानी सिम्बॉलिक आपल्याला लक्षात घ्यायला हवी आहे की श्रीकृष्णानी अभिमन्यूच्या पत्नीला सांगितलं
की मी जन्मभर काय ते जगलो, करायचं ते केलं, पण मी जर कधीही खोटं बोललेलो नसेल तर तुझं हे बाळ जिवंत होईल. आणि मी कधी जर खोटं बोललेलो असेल, वागलेलो असेल खोटं, तर ते नाही होणार. असं म्हणून श्रीकृष्ण ध्यानावस्थेमध्ये बसला. गोष्ट आपल्याला सांगते की ते बाळ जिवंत, ते म्हणजे पुढचा राजा परीक्षित. आणि पुढची कहाणी चालू राहते. जरा जरी जर महाभारत माहिती असेल तर तुम्हाला प्रश्न पडेल त्या हिशोबात भगवान श्रीकृष्ण सुद्धा महाभारत भर कितीतरी ठिकाणी खोटं बोललाय, आणि म्हणायचं झालं तर खोटेपणाने वागलाय. आणि एवढं सगळं करून हा महाभारताच्या शेवटाकडे उत्तरेला म्हणतो की मी जर खोटं बोललो वागलो असेल तर तुझं हे बाळ मेलेलं राहील, नाहीतर ते जिवंत होईल. आणि तो समाधी अवस्थेमध्ये बसतो आणि बाळ जिवंत होतं. तर महाभारताला काय म्हणायचंय? तर महाभारताला म्हणायचंय ते व्यासमुनींनी आपल्याकरताही सांगितलंय, ते भगवान श्रीकृष्णांनी महाभारतात विशेषतः भगवद्गीतेतही सांगितलंय. सोपा सारांश आहे की वैयक्तिक स्वार्थासाठी काहीही नाही, पण वैयक्तिक स्वार्थ अहंकार याला तिलांजली देऊन, याचा होम करून, लोक कल्याण, देशाचं कल्याण यासाठी आवश्यक ते सर्व काही, पण त्यात कुठेही मी, माझा अहंकार, माझं पद, माझा पैसा, माझी कीर्ती, मला सत्ता यासाठी नाहीये. श्रीकृष्णाच्या सर्व जीवनाचा सारांश यात आहे. भगवद्गीतेत सुद्धा हा श्रीकृष्ण अर्जुनाला जेव्हा सांगतो, न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन, तिन्ही लोकात काही मला मिळवावं असं माझ्यासाठी काही नाहीये, तरी मी का जगतोय? श्रीकृष्णांनी मांडलेलं उत्तर आहे, लोकसंग्रह मेवापी, की समाजाची धारणा, लोकसंग्रह, लोकांचं संघटन, लोकांचं जीवन, त्याला मार्ग दाखवणे, तर मी हे जे केलंय सर्व वैयक्तिक स्वार्थ अहंकार भावना वासना ह्याच्या पलीकडे जाऊन. भगवद्गीतेचाही विचार आपल्याला ते सांगतो, निष्काम कर्मयोगाचा विचार सांगतो. तोही जेवढा आपण आपल्या जीवनामध्ये आणू तेवढं आपल्यामधलं जीवन, आपले नेतृत्व गुण सुद्धा, व्यवस्थापन शास्त्राचे सुद्धा हे अधिकाधिक प्रभावी होत जातील. आज तुमच्याशी संवाद करताना मी खरे खूप मुद्दे लिहिलेत, पण वेळ पण इतक्या वेगाने पुढे जाते की माझे खूप अपुरे राहत आहेत. खूप गोष्टी मी ठरवल्या आहेत, पण आता कुठेतरी शेवटाकडे यायला हवं, म्हणून मी सगळ्यामधनं आता एक श्लोक शेवटची आवश्यक तेवढी मिनिटं बोलतो, आणि मग पाहूयात की कोणाला काय म्हणायचंय, किंवा आणखी थोडा वेळ, एक 10 मिनिटं आपण काही प्रश्नोत्तर करू. समजा आज अगदीच कमी वेळ असता, 5 मिनिटं, आणि जे बोलायचंय ते 5 मिनिटात काय ते बोला. तर मी तुम्हाला सगळ्यांना भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामधल्या 2 ओळीच्या एका श्लोकाची फक्त आठवण करून दिली असते, की बस याचं चिंतन करा आणि बघा आपलं जीवन, अगदी त्यातलं नेतृत्व, व्यवस्थापन, मानसशास्त्र या सगळ्यासहित तुमच्या जीवनाची वाटचाल यश आणि आनंदाकडे होते की नाही. तो 18व्या अध्यायामधला श्लोक आहे, आणि तिथे श्रीकृष्ण जीवनातल्या यशाचे 5 घटक सांगतात, की जीवनात यशस्वी व्हायला 5 घटक पाहिजेत. तो श्लोक आहे, अधिष्ठानम तथा कर्ता, करणंच पृथक विधम, विविधाश्च पृथक चेष्टा, दैवम चैवात्र पंचम. असे श्रीकृष्ण अर्जुनाला, म्हणजे आपल्या सगळ्यांना, जीवनातल्या यशाचे 5 फॅक्टर सांगतो आहे. अधिष्ठानम, अधिष्ठान म्हणजे जे काम करतोय त्याचा पाया, तुझं जीवन, तुझं व्यक्तिमत्व, तुझ्या जीवनापासून जीवनात ज्या क्षेत्रातलं नेतृत्व करू म्हणशील ते, आणि तुझ्यावर ज्या जबाबदाऱ्या येतील त्यांचं व्यवस्थापन, सगळं काही कोणत्या पायावर उभं आहे.
हा जीवनातल्या यशाचा पहिला घटक आहे. अधिष्ठानम तथा कर्ता, कर्ता म्हणजे करणारा, म्हणजे तू, तुझ्याच हातात आहे, तू ठरवणार आहे जीवनातलं यश. अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक विधम. करण म्हणजे साधन, की आता तुझं जीवन जगायला, व्यक्तिमत्व घडवायला आणि यूपीएससी एमपीएससी पासून जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये उत्तम आणि प्रतिभावंत व्हायला कोणती साधनं वापरशील त्यावरनं तुझं जीवनातलं यश ठरणार आहे. करणंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा, चौथा घटक आहे. संस्कृत मध्ये चेष्टा म्हणजे प्रयत्न. दुर्दैवानी मराठीमध्ये आपण अनेकदा प्रयत्न चेष्टा केल्यासारखे करतो, पण विविधाश्च पृथक चेष्टा म्हणजे तू केलेले प्रयत्न, याला फार मोठं महत्व आहे. पाच पैकी चार घटक हे आहेत असं सांगून श्रीकृष्ण सांगतो की पाचवा घटक दैवम चैवात्र पंचमम, की तो जीवनातल्या यशाचा शेवटचा पाचवा घटक आहे दैव. आता दैव म्हणजे ग्रह तारे नाही, दैव म्हणजे हातावरच्या रेषा नाही, कुठलं तरी ज्योतिष नाही, दैव म्हणजे अज्ञात घटक. ते आपण आपल्या बाजूनी प्रयत्न करत असतो पण सगळं आपल्या नियंत्रणात असत नाही, तेव्हा अनेकदा हे घडतं की आपण आपल्या बाजूनी सगळे उत्तम प्रयत्न केले तरी अपेक्षित यश, अपेक्षित कर्म फल मिळत नाही, तर निराश होण्याचं काही कारण नाहीये. ते जे अज्ञात घटक आहे ते म्हणजे दैव, पण तू तुझं कर्म उत्तम कर. असा निष्काम कर्मयोगाचा संदेश आपलं जीवन घडवतो, आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास, आपल्या करिअरचा विकास, तो करताना आपल्यामधले नेतृत्व गुण, आपल्यामधलं व्यवस्थापन शास्त्राचं कौशल्यही वाढत राहत आपल्या जीवनाची वाटचाल यश आणि आनंदाकडे. हे दोन शब्द मी नेहमी वापरतो, कधी मी यातला एक नाही वापरत. माझ्या तुम्हा सर्वांनाही ज्या शुभेच्छा आहेत आणि कायम असतात त्या आहेत की प्रत्येकाला जीवनातलं यश मिळो आणि आनंद पण मिळो. आणि वैयक्तिक मला विचाराल तर यशाच्या वर आनंद आहे, पण सर्वांना असं यश आणि आनंद दोन्ही मिळो. मला माहिती आहे की महाभारताच्या अभ्यासातून ते मिळेल, त्यातल्या भगवान श्रीकृष्णाचं सर्व चरित्र समजावून घेऊन मिळेल. भगवद्गीतेच्या तर नुसत्या एकेका श्लोकावर एक एक तास सहज बोलताय, पण आजच्या संध्याकाळी आपण महाभारत आणि आधुनिकता, महाभारत आणि नेतृत्व व्यवस्थापन शास्त्र याचा मेळ घालून काही मुद्दे समजायचा आपण प्रयत्न केला. चॅटबॉक्समध्ये मला एकामागून एक कळवताच आहात की त्याचा आनंद वाटलेला आहे. तुम्हाला आनंद असेल तर अर्थात मलाही आनंद आहे. पुन्हा एकदा आणि कायमसाठी सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा आहेत.